आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. किरण सामंत कोकणचा सचिन वाजे. नितेश राणेंचा घणाघात. 11वी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द. आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळले 2 नवे डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे असा गंभीर आरोप आमदार नितेश राणेंनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत करत किरण सामंत हा कोकणचा सचिन वाझे तर नाही ना असा सवाल उपस्थित केलाय. पाहुयात काय म्हणालेत आमदार नितेश राणे. या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप, मोठ्या प्रमाणामध्ये मच्छीमारांमध्ये असलेली वसुली आणि जिल्हा प्रशासनावर टाकलेला दबाव, या सगळ्याबद्दल असलेले आमच्याकडे असलेले व्हिडिओग्राफी पुरावे आणि विविध कागदपत्र, या सगळ्याच्या आधारे एवढं सरळ स्पष्ट येईल म्हणता येईल की जसं महाराष्ट्र सरकारमध्ये सचिन वाझे होता आणि त्याला अटक झाली, तसंच आमच्या कोकणाचा सचिन वाझे हा उदय सामंतांचा मोठा भाऊ तर नाही ना, हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आलेली आहे. कारण का ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या पैशाचा वापर राजकारणामध्ये होतोय, लोकांच्या पक्ष प्रवेशामध्ये होतोय, कॉन्ट्रॅक्टर संघटनेमध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे, भावाच्या मंत्रिपदाचा गैरवापर जे मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, गरीब मच्छीमारांकडून महिन्याचे हप्ते घेणं, डंपरवाल्यांकडून महिन्याचे हप्ते घेणं, या सगळ्याबद्दल आमच्याकडे असलेले पुरावे, या सगळ्या पुराव्यांच्या समोर नजरेसमोर तुम्ही ठेवलं तर निश्चित पद्धतीने असंच वाटतं की किरण सामंत हे या कोकणाचे सचिन वाझे तर नाही ना, हा प्रश्न विचारण्यासारखा वाटतो. आणि ह्याबद्दल येणाऱ्या अधिवेशनामध्ये संबंधित मंत्री असेल आणि राज्य सरकारच्या समोर हे सगळे पुरावे अधिवेशनाच्या निमित्ताने ठेवून ह्या सरकारला जाब विचारण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत. शेवटी पदाचा गैरवापर करून अगर मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला जात असेल आणि त्याचे दळदळीत पुरावे अगर आमच्याकडे असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये अँटी करप्शन ब्युरो असेल, ईडी असेल, या सगळ्या एजन्सीकडे माहिती देऊन योग्य ती कारवाईची मागणी आम्ही लोक करणार. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. राज्यात सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनं थैमान घातलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातही आता 2 नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानं चिंता वाढलाय. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका टळलेला नाहीये. डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत आहे, राज्यात याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 2 नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले. दोन्ही रुग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यामुळे जिल्हावासियांना काळजी करण्याचं कारण नाही. जवळपास महिनाभरापूर्वी या दोन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट सोमवारी आला. राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे 45 रुग्ण आढळून आले असले तरी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही आहे. राज्यात प्रत्येक 100 रुग्णांमागे 80 रुग्णांमध्ये डेल्टाचे विषाणू आढळून आलेत तर प्रत्येक 100 रुग्णांमागे 0.5 रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आलेत. 8,000 तपासण्यांमधून हा निष्कर्ष समोर आलाय. यासाठी सध्या तरी मास्क आणि सुरक्षित अंतर याशिवाय दुसरा पर्याय नाहीये असं तज्ज्ञांचं मत आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. वेंगुर्ला मच्छी मार्केट उद्घाटनावेळी सेना भाजप नेते एकाच व्यासपीठावर होते. यानंतर खासदार विनायक राऊतांबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या गेल्यात. ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला अशा सोशल मीडियावर ब्लॉग लिहिणाऱ्या खंडणीखोरांमार्फत ब्लॉग लिहून खासदार विनायक राऊत यांना संपवण्याचा कुटील डाव. सामंत बंधू आखत असून किरण सामंत हे भविष्यातील खासदारकी लढवण्यासाठी मोर्चे बांधणी करत असल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केलाय. त्याबद्दल मी माझं मत प्रदर्शन केलं की म्हणजे कदाचित कोणाला भावी खासदार बनायचं असेल म्हणून त्यांना स्वप्न पडत असतील म्हणून शिवसेनाच्या खासदारांची बदनामी करायची कशी ह्यासाठी भाडेतत्वावर काही माहिती अधिकार आणि खंडणीखोर लोकांना बरोबर घ्यायचं आणि असलेल्या शिवसेनेच्याच खासदारची बदनामी करायची अशा पद्धतीच्या षडयंत्राचा वास मला येतोय. म्हणून त्याबद्दल मी एक त्रयस्त म्हणून एक ते काही मेसेजेस मीही वाचले आणि थोडा राजकारणाचा अभ्यास मलाही करायला आवडतो आणि मग त्या दृष्टिकोनातून मला जे दिसतंय त्याबद्दल मी मत व्यक्त केलेलं आहे. शेवटी जुना शिवसैनिक हा बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे. आजही तो राणेसाहेबांबद्दल असलेला नितांत आदर असणारा शिवसैनिक आहे. हिंदुत्व मानणारा तो शिवसैनिक आहे. म्हणून त्याच्यावर अगर ज्या पद्धतीने अन्याय हा होत चाललेला आहे आणि पैशाच्या जोरावर आणि कॉन्ट्रॅक्टिंगच्या जोरावर त्याला ते चेपण्याचं काम चाललो आहे त्याबद्दल मला चित्त निश्चित पद्धतीने वाटते ना. कारण का माझ्या वडिलांबरोबर आमच्या बरोबर असलेले जुने त्यांचे संबंध असतील आणि आम्ही केलेलं एकत्र काम. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11. अकरावीचे प्रवेश 10वीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश हायकोर्टाने दिले. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. 11वी प्रवेशासाठीची CET संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिलाय. हायकोर्टाकडून CET रद्द करण्यात आली आहे. 28 मेचा या संदर्भातला अध्यादेश हायकोर्टाने रद्द केलाय. 11वीचे प्रवेश 10वीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश हायकोर्टाने दिले. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली होती. त्यानंतर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिलाय. सुनावणी दरम्यान हायकोर्टाने सध्याच्या परिस्थितीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. राज्यात अजूनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नाहीत. 11 जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध अजूनही कायम आहेत. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाही. 21 ऑगस्टला तुम्ही ही CET कशी घेणार? विद्यार्थी प्रवास कसा करणार? तसेच सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरणही पूर्ण झालेलं नाहीये. मग त्यासाठी काय तयारी केली अशी विचारणा हायकोर्टाने केली होती. आणि आता 11वी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो,
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजरची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। मंत्रालयात मिळालेल्या दारूच्या बाटल्यांवर आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत हे गांजाड्यांचं आणि बेवड्यांचं सरकार असल्याची जहरी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे। पाहुयात कणकवली येथील पत्रकार परिषदेत काय म्हणालेत नितेश राणे। पहिल्यांदा अशा पद्धतीच्या बाटल्या मंत्रालयामध्ये भेटतं हे माझ्यासाठी आश्चर्य नाही, कारण का शेवटी हे गांजाड्यांचं आणि बेवड्यांचं सरकार आहे। कारण का ज्या पद्धतीने कारभार गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे, ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत आहे, महिलांवर अत्याचाराचे केसेस वाढले गेलेले आहेत, असलेली दारूबंदी चंद्रपूरला का उचलली याचं उत्तर आज आम्हा लोकांना मिळालं। काही मंत्री येड्यासारखे का बडबडतात, गुलाबराव सारखे, नवाबभाई सारखे, त्यांचे डोळे लाल बरबटलेले का असतात याचं उत्तम उदाहरण आम्हाला भेटलेलं आहे। आणि नाईट लाईफचा बोंबाबोंब करणारे जी पेंग्विन गँग आहे, जी मुंबईमध्ये अतिशय जोमाने चालते, त्याचे मुख्य सूत्रधारच अगर मंत्री असतील आणि ते येऊन रोज मंत्रालयामध्ये बसत असतील तर तिथे बाटल्याच सापडणार तुम्हाला, फुलं तर सापडणार नाही। म्हणून जो प्रकार झाला त्याचं आश्चर्य मला वाटत नाही। एक शेवटी ह्या हे जे काही सरकार आहे ते बेवड्यांचं आणि गांजावाल्यांचं सरकार आहे, पण ते संजय राऊतांना दिसत नाही। म्हणून पहिलं कोण कुठली ब्रँडची पितात हे पहिले संजय राऊतांनी माहिती घ्यावी, मुख्यमंत्र्यांकडे पाठवावी आणि चौकशीचे आदेश काढावेत। तसं पण गटारी आज उद्यात आहे ना। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजरची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाणार आहे। सध्या सोशल मीडियावर ही वाक्य आणि गाणं तुफान व्हायरल होत आहे। सध्याच्या युगात एखाद्या व्यक्तीचं नशीब पलटायला जास्त वेळ लागत नाही। यापूर्वी रानू मंडल यांसारख्या मंडळींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हे रातोरात स्टार झालेले पाहायला मिळत आहे। पाहूया। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका मुलानं गायलेलं बचपन का प्यार हे गाणं प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील उर्मापाल या छोट्याशा गावातील सहदेव नामक या मुलानं सहजच शायद एक गाणं गायलं होतं। ते गाणं आता सोशल मीडियावर सर्वत्र ऐकायला मिळत आहे। खूप कमी लोकांना माहिती असेल की सहदेवनं हे गीत 2 वर्षांपूर्वी गायलं होतं। शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालू असताना सहदेवनं हे गाणं गायलं होतं। 2 वर्षांनंतर हे गाणं व्हायरल होताना दिसून येत आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सहदेवचं नशीबच पलटलं असून बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाहनं सहदेवला एक ऑफर दिली आहे। या गाण्यावर वेगवेगळे मीम्स, मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज सेलिब्रिटींचे व्हिडिओ देखील पाहायला मिळत असून बऱ्याच जणांचं लहानपणीचं प्रेम देखील उफाळून आलंय। आता सगळ्या स्तरावर व्हिडिओ व्हायरल होत असतील तर त्यात कोकणी माणूस देखील मागे नसतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस गावच्या मुलांनी देखील आपल्या रील्स मालवणी या पेजवर एक व्हिडिओ व्हायरल केलाय। यामध्ये तबला, पखवाज आणि टाळ यांचा वापर करत नानपणीचा प्रेम माझा हे एक भन्नाट मालवणी गीत तयार केलंय। हे मालवणी गीत सध्या सोशल मीडियावर दंगा घालत असून चर्चेचा विषय ठरलाय। जाने
सिंधुदुर्गच्या तेजस मस्के, तुषार तळकटकर, विठ्ठल तळवलकर, मनीष पाटकर, सचिन कोंडसकर, ओंकार मस्के, साईराज नाईक, रुचिता शिर्के यांनी हा व्हिडिओ तयार केला असून बचपन का प्यार, ताय पेटी आणि पकवाजावर ऐकताना कोकणी साज दिसून येतोय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। कळणे मायनिंगचा बाप मालक कोणीही असो, ग्रामस्थांना त्रास झाल्यास त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं सांगत आम्ही कोणाच्या बापाला भीक घालत नाही अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे। कळणे मायनिंगचा जो विषय त्याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष तिथे जाऊन आलेले आहेत। आम्हीही बोललेलो आहे की आम्ही तिकडच्या स्थानिक लोकांबरोबर आहोत। लोकांवर अन्याय होत असेल तर तो कोणी असो आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही पार्टनर बघून विरोध करत नाही की कोण आमच्या टोलमध्ये पार्टनर आहे म्हणून आम्ही त्याच्याबरोबर जाणार असे आमचे प्रकार नाही। कोणी असो मग तो कोणाचाही पार्टनर असो कोणी व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं आमचं मत आहे। पण मुद्दा असा आहे की त्याच्या हल्लीमध्ये त्याची लीज जी रिन्यू झाली आहे ती ह्या ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये झालेली आहे। मग ती कोणी करून दिली? मग हे असताना मग आमदार वैभव नाईक असतील, दीपकजी केसरकर असतील, त्यांना ह्याबद्दलची माहिती खरं म्हणलं तर जनतेला दिली पाहिजे। कारण हल्लीच मी ऐकलं त्यांची लीज रिन्यू झालेली आहे। मग अगर कळणे माईनवर अगर एवढा अगर तुमच्या सगळ्यांचाच आक्षेप असेल तर मग लीज रिन्यू करून का दिली नाही? तुमचं सरकार आहे, रद्द करून टाकली पाहिजे होती, घरी पाठवा त्याला। मग हे जे पहिलं एअरपोर्टला विरोध करायचं आणि मग ब्लास्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट स्वतःच घ्यायचं, हा आता कळणे माईंडला विरोध करायचं आणि मग आतमधून तेच प्रकार करायचं, नॅशनल हायवेला विरोध करायचं आणि टोल आपल्या मुलांच्याच नावाने घ्यायचा। हे जी काय पद्धत आहे ना, ही पद्धत कुठे ना कुठे तरी थांबली पाहिजे असं मत आहे। तुम्ही विकासाच्या बाजूने असाल तर विकासाच्या बाजूने राहा, कारण का खूप असंख्य लोकांचे रोजगार त्याच्याशी निगडीत असतात, खूप लोक त्याच्याशी जुडलेले असतात, मग त्या पद्धतीने भूमिका घ्या। म्हणून कोणाला कोणाची लीज रद्द करायची असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। आम्ही काय लोकांच्या जनतेच्या पलीकडे आमचं राजकारण नाही आणि आमचे काही लक्ष नाही। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी, MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स, आजच प्रवेश घ्या। शिवसेनेचे माणगावचे माजी शहराध्यक्ष सचिन सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेत प्रवेश केलाय। मनसेच्या माणगाव जिल्हा परिषदेच्या उपतालुका प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली आहे, यामुळे माणगाव मध्ये शिवसेनेला खंडार पडलाय। माणगावचे शिवसेनेचे माजी शहर अध्यक्ष सचिन उर्फ सखाराम सावंत यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलाय। माणगाव खोऱ्यातील प्रलंबित असणारे प्रश्न, अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांना वाचा फोडत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेत प्रवेश करत असल्याचं सचिन सावंत यांनी स्पष्ट केलंय। शिवसेनेत नाराज असल्यानं त्यांनी मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात मनसेत प्रवेश केला। तुम्ही महाराष्ट्र सैनिक आहात, कोणालाही घाबरू नका, जिथं गरज पडेल तिथं मला हाक द्या, मी नक्कीच साथ देईन असा विश्वास माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिलाय। माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची सर्व जबाबदारी सचिन सावंत यांच्यावर देत त्यांना उपतालुका प्रमुख पद देण्यात आलंय। यावेळी दया मिस्त्री, कुणाल किनळेकर, प्रसाद गावडे, राजेश टंगसाळे, बाबल गावडे, दीपक गावडे, सचिन ठाकूर, निलेश मिस्त्री तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीनं क्रांतीदिनी मोदी सरकारच्या विरोधात जेलभरो आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी चले जाऊचा नारा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। दरम्यान आंदोलनकर्त्या अशा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ओरोस रवळनाथ मंदिर इथं हे आंदोलन करण्यात आलं। देशात मोदी सरकार आल्यापासून शेतकरी, कामगार, श्रमिक विरोधी कायदे आणले जात आहेत, तसंच सर्व क्षेत्रात खासगीकरण केलं जात आहे। यामुळे देशात बेरोजगारी वाढते, शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असा आरोप आशा वर्कर्सच्या नेत्यांनी केलाय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य, आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11। वागदे कसवण तळवडे रस्ता वागदे इथं घाटीत खचलाय। हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, तसंच येणाऱ्या काळात चतुर्थी अत्यंत महत्वाचा सण असल्यानं ST वाहतूक सुरू होण्यासाठी उपाययोजना होणं गरजेचं आहे। त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी नेते नगरसेवक आबिद नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे। मागच्या 22 तारखेच्या अतिवृष्टीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी महापुराचा म्हणा किंवा अतिवृष्टीचा फटका बसला। त्याचप्रमाणे कणकवली तालुक्यातील या कसवण वागदे कसवण रस्त्यावरतील या घाटीमध्ये पूर्ण डोंगर खचला। डोंगर खचल्याचा अर्थ भूसंकलनच झालं या अतिपावसामुळे, आणि गेले मागच्या 2 वर्षापासून ते हळूहळू खचत जाण्याचा प्रकार घडत होता, परंतु ह्या वर्षीच्या पावसामुळे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं व काही दिवस वागदे कसवण रस्ता हा पूर्णतः वाहतुकीस ठप्प राहिला। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरती डागडोजी करून छोट्या प्रमाणात वाहतूक चालू केली, परंतु आता ह्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गावातील सरपंच महोदय, माझे सहकारी विलास गावकर आणि त्या गावातील लोकांनी पाहणी करून त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचं ठरवलं। त्या अनुषंगाने आज आम्ही ह्या ठिकाणावर भेट दिल्यानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि ह्या घाटीत प्रवास करताना जर तो भर पावसात एखाद्या वेळी भूसंकलन मोठ्या प्रमाणात झालं तर तिथे कुठल्याही प्रकारची हानी होऊ शकते हे दिसतंय। त्याचप्रमाणे आता मी PWD सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, डेप्युटी इंजिनियर आले होते, शाखा अभियंता आले होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांशी पण मी बोललोय, त्याचबरोबर अधीक्षक अभियंता नाईक मॅडमांशी पण मी सकाळी बोलणं केलंय, तर त्या म्हणाल्या की आपण पाऊस थोडा कमी झाल्यानंतर त्याच्यावरती तात्काळ एक खालती रिटर्निंग वॉल बांधून ते कसं थांबवता येईल त्याच्यावरती पर्याय काढू। त्याचबरोबर आता केंद्रीय समितीसुद्धा हे जिल्ह्यात येणार आहे भूसंकलनाचं पाहणी करण्यासाठी, त्यांच्यावरती सुद्धा निर्णय अंतिम राहील। परंतु येणाऱ्या गणेश चतुर्थी हा सणासाठी त्या गावांमध्ये जाणारा रस्ता जर ST वाहतुकीसाठी बंद राहिला तर सर्वसामान्य जनतेला त्याचा झळप पोचणार आहे। त्यामुळे माझी एक आज संबंधित अधिकाऱ्यांना सूचना झाली, सूचना वजा मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ याच्यावरती मार्ग काढा जेणेकरून कसवण तळवडे आमरटच्या लोकांसाठी हा रस्ता सुरळीत होऊ दे, व त्यासाठी तुम्हाला जर शक्य यंत्रणा मिळत नसेल तर माझ्यामार्फत मी काय असेल ती यंत्रणा तुम्हाला देतो, परंतु 16 तारखेनंतर केंद्रीय समिती इथे येऊन पाहणी करून गेल्यानंतर संबंधित रस्ता चांगला झाला पाहिजे। अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। जिल्हा कृषी विभागामार्फत कुडाळ इथं 14 आणि 15 असे 2 दिवस रानभाजी आणि वन औषधी जिल्हास्तरीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाचं उद्घाटन कृषी मंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। कृषी प्रदर्शन आपण दरवर्षी घेत असतो आणि या वर्षी आपण जिल्हास्तरीय रानभाजी व औषधी वनस्पती प्रदर्शन या ठिकाणी आपण घेतोय। 14 आणि 15 ऑगस्ट रोजी कुडाळमध्ये वासुदेवन सरस्वती सर्वानंद विद्यालयामध्ये या ठिकाणी होत आहे। आज जिल्हा कृषी अधिकारी मित्रे साहेब, तालुका कृषी अधिकारी आत्माचे आमचे कुडाळ तालुक्याचे झेंडे, संजय गांधीचे अतुलजी भंगे, राजेंद्र नाईक, तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशिष्ट अनेक वनौषधी आणि रानभाजी या ठिकाणी मिळतात आणि श्रावणच्या कालावधीमध्ये या रानभाजीचं प्रदर्शन राज्यभर झालं पाहिजे आणि त्यातनं त्या रानभाज्यांना मार्केटिंग पण मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून मुद्दाम कृषी मंत्र्यांना या ठिकाणी गेल्यावेळी कृषी मंत्री आले होते आपल्या जिल्ह्यामध्ये, त्यावेळी त्यांच्याकडे पाठवणं करून त्यांनी हे प्रदर्शनाचं मान्यता दिली आहे आणि ते पण या प्रदर्शनाला येण्याचं उद्घाटनाला येण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पालकमंत्री समोर येणार आहेत आणि या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील सगळ्या काही वचनगड असतील, काही वन औषधी भाजी असतील, काही वैद्य असतील, या सगळ्या लोकांना आपण बोलवणार आहोत आणि त्यांचं आणि रान फुलांचं सुद्धा यामध्ये कृषी विभाग, आपलं कृषी विद्यापीठ, त्याचबरोबर आत्मा आणि फॉरेस्ट असं सगळ्यांशी संबंधित सब हे करून आपण हे प्रदर्शन घेणार आहोत आणि या प्रदर्शनाच्या बरोबरच रानभाज्यांचं प्रदर्शन होणारच आहे पण त्याचबरोबर त्याची रेसिपी महिला पत्रकारांकडनं ते आपल्याला चाखायला पण मिळणार आहे। म्हणजे समजा बिरड्याची हे असेल, वाळवूची भाजी असेल किंवा कोम असलेली हे असेल, हे सगळ्या आपल्याला लाईव्ह तिथे बचतगटाच्या माध्यमातून आपल्याला तिथे खाद्य पिळून चाखता येणार। ह्याच्यामध्ये रानभाज्यामध्ये बरेच आपण 350 ते 400 सॅम्पल या ठिकाणी ठेवणार आहोत, त्यामध्ये टाकळा आहे, बांबू कोंब आहे, कुडा शेंग आणि फुलंसुद्धा आहे, करटोली आहे, अळू आहे आणि राम केळीचं फुलंसुद्धा आहे, कोरडू आहे आणि भारंगी म्हणजे पानाची भाजीसुद्धा करतो ते सुद्धा आहे, शेंडवेल, पेवळा, घोट्याची वेल, भुई कोवळा, एका पानाची भाजी आणि फोडशी रानभाजी, टाकळा, हे सर्व प्रकारचे म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वताच्या सानिध्यामध्ये आणि इतर आपले जे 7 तालुके 8 तालुके आहेत त्यामध्ये जेवढे रानभाजी आहेत माननीय आमदार साहेबांच्या संकल्पनेतून हे आपण पहिल्या जिल्ह्यामध्ये हे रानभाज्यांचं प्रोग्राम आपण घेतलो होतो। साहेबांनी आम्हाला बरंच ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही हिरलोकला घेतलो होतो, प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भरपूर मिळाला, तालुक्याला घेतलो होतो, त्याचा प्रतिसाद फार मिळाला। कोविड असताना सुद्धा साहेबांच्या सल्ल्यानुसार आता माननीय मंत्री महोदयांनी ज्या मेमध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दौरा केले होते त्यावेळी साहेबांनी कल्पना मांडली होती जिल्ह्याच्या ठिकाणी मांडूया आणि रानभाजी महोत्सव चांगल्या प्रकारे घेऊया आणि त्या प्रकारचे आपल्या बाजीराव झेंडे साहेबांनी म्हणजे आत्म्याच्या कमिटीवरती अध्यक्ष आहेत साहेबांनी नाव प्रपोजल त्या साहेबांनी केले होते म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचं नाव प्रपोजल केलं। या सगळ्या सहकार्यानं आपण 14 आणि 15 ऑगस्टला हे कार्यक्रम घेणार आहोत। त्याप्रमाणे साहेबांच्या आता मिनिस्टर लेवलवर मला मार्च शासनानं म्हणजे साहेबांच्या सल्ल्यानुसार ह्या जिल्ह्याचा महोत्सव घेण्यात यावा आणि साहेबांनी आता ज्या ठिकाणी गेल्या वेळी चांगलं कॉर्पोरेशन केलं होतं त्या प्रकारे झालं पाहिजे असं सूचना प्राप्त झालेली आहे। आता साहेबांच्या कल्पनेनुसार रानभाजीची औषधे वनस्पती महोत्सव बोर्ड वगैरे आम्ही कसं ह्या प्रकारे हे सगळं तयार केलेलं आहे म्हणजे ह्या बोर्ड असला पाहिजे आणि काही प्रचार प्रसिद्धी सुद्धा देणं गरजेचं आहे। साहेबांनी आता बरेच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं कोकण डिव्हिजनमध्ये चांगल्या प्रकारे व्हावं, प्रचार प्रसिद्ध व्हावं
आता रानभाज्याच्या महत्व इतका महत्व साहेबांनी निश्चित केले त्याचे ए जीवनसत्व असेल बी जीवनसत्व असेल सी जीवनसत्व डी जीवनसत्व म्हणजे लहान मुलापासून ते वयस्कर लोकांना ह्या रानभाज्याचं आपल्या आहारामध्ये महत्व आहे. ह्या प्रकारे काही साहेबांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा अलोपॅथिकचे डॉक्टर असतील त्यांना सुद्धा साहेबांनी ह्यामध्ये भाग घेण्यास सांगितलेलं आहे. आता परवा आम्ही शनिवारी सुद्धा सुट्टी असताना आमच्या टीम उपविभाग कृषी असेल तर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील आणि आम्ही बाबा उद्यमनगर मध्ये सर जाऊन तुम्ही सल्ल्यानुसार जे सावंत म्हणून आहे म्हणजे बाय प्रोडक्ट म्हणजे आंब्याची पोळी असेल किंवा इतर कोकम सरबत असेल त्याच्या सुद्धा यंत्र साहेबांनी त्या ठिकाणी ठेवावं आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती झालं पाहिजे आणि ह्याचा खरं गरज आहे. सध्या ह्याची गरज आहे त्या गरजेनुसार शेतकऱ्यांना जे पाहिजे विकेल ते पिकेल या संकल्पनेचा हा महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळकडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. किरण सामंत कोकणचा सचिन वाजे, नितेश राणेंचा घणाघात. 11वी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द. आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळले 2 नवे डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण. हेडलाईन्सची प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.